मध्ययुगीन कालखंडातील विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणजे आजचे कर्नाटकातील हम्पी। तुंगभद्रा नदी काठी वसलेले हे नगर आज आपण हम्पी म्हणून ओळखतो। हम्पी बघताना आपल्याला विजयनगर साम्राज्याच्या संपन्नतेची आज सुद्धा कल्पना करता येऊ शकते। हम्पी मधील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे विठ्ठल मंदिर परिसर। हम्पी गावापासून साधारणतः 10 किलोमीटरवर असलेला हा मंदिर परिसर मुख्य रस्त्यापासून साधारणतः 1 किलोमीटर आत आहे। या ठिकाणी जाण्यासाठी बॅटरी व्हेकलची सोय उपलब्ध आहे। रस्त्याने लागणारे काही मॉन्युमेंट्स बघता यावेत म्हणून आम्ही पायी जाण्याचे ठरवले। रस्त्याने प्रथम लागतो तो गेज्जल मंडप। विठ्ठल मंदिरातील उत्सवासाठी बांधलेल्या या मंडपाचे स्थापत्य अतिशय सुंदर असे आहे। हा मंडप बघून आम्ही पुढे निघालो। रस्त्याच्या बाजूने हिरवळ, जंगल आणि पहाडी असे दृश्य असल्यामुळे चालताना थकवा अजिबात जाणवत नाही। मधून मधून रस्त्याने पर्यटकांचे जत्थे बॅटरी व्हेकलने किंवा पायी जाताना येताना दिसतात। या रस्त्याने 1/2 किलोमीटर चालून गेलो की रस्त्याच्या डाव्या बाजूला आणखी एक स्मारक लागते। कुद्रे गोंबे मंडप अशी ओळख असलेली ही इमारत म्हणजे विष्णूचे मंदिर आहे। कुद्रे म्हणजे कानडी भाषेत घोडे। या मंदिराच्या मंडपाच्या खांबावर असलेल्या घोड्यांच्या शिल्पामुळे या इमारतीस ही ओळख मिळाली असावी। आज मंदिराच्या गर्भगृहात कुठलीही मूर्ती अस्तित्वात नाही। रस्त्याने आणखी थोडं पुढे गेलो की उजव्या बाजूला लागते ही सुंदर अशी पुष्करणी। दक्षिणेत प्रत्येक मंदिराजवळ डाव्या बाजूला अशी पुष्करणी बघायला मिळते। ही पुष्करणी चारही बाजूंनी दगडात बांधलेली असून पुष्करणीच्या मध्यभागात सुंदर असा मंडप आहे। ही पुष्करणी बघून पुढे निघालो की रस्त्याच्या दोन्ही बाजूने जुन्या काळातील दुकानांचे दगडी खांब दिसतात। हे दगडी खांब म्हणजे प्रसिद्ध अशा विठ्ठल बाजारातील दुकाने। काळाच्या ओघात नष्ट झालेल्या या बाजाराचे पुनर्निर्माण 1985 दरम्यान केले गेले आहे। या बाजारात त्या काळी जनावरांचा व विशेष करून घोड्यांचा बाजार भरत असे आणि या बाजारात देश विदेशातील व्यापारी आपले घोडे विकण्यासाठी येत असत। या बाजार रस्त्याने चालत राहिलो की समोर विठ्ठल मंदिराचा परिसर दिसू लागतो। विठ्ठल म्हणजे विष्णूचा अवतार, मात्र हे रूप फार ठिकाणी आढळत नाही। विठ्ठलाची फक्त 2 ठिकाणे आपल्याला माहित आहेत। त्यातले पहिले म्हणजे महाराष्ट्रातील पंढरपूरचा पांडुरंग आणि दुसरे हे कर्नाटकातील हम्पीचे विठ्ठल मंदिर। द्रविड पद्धतीत बांधलेल्या या मंदिराच्या निर्मितीचा काळ साधारणतः इ.स. 1450 ते 1545 दरम्यानचा असून या मंदिराची सुरुवात देवराया दुसरा या राजाच्या काळात झाली। पुढील कालखंडात हे मंदिर विकसित होत गेले आणि कृष्णदेवरायाने आपल्या ओडिशातील उदयगिरीवर मिळवलेल्या विजयाच्या निमित्ताने या मंदिराचे नाव विठ्ठल मंदिर वरून विजय विठ्ठल मंदिर असे केले। नमस्कार, मी आत्ता प्रवेश केलेला आहे हम्पी येथील विजय विठ्ठल मंदिराच्या परिसरामध्ये। हा समोर सगळा विठ्ठल मंदिराचा परिसर आहे। या परिसरात येण्यासाठी 3 बाजूंनी प्रवेशद्वारे असून ती कृष्णदेवरायाच्या 3 राण्यांच्या नावावरून ओळखले जातात। पूर्वेकडील पहिले प्रवेशद्वार आहे ते राणी तिरुमला आणि इतर 2 आहेत राणी चिन्नादेवी आणि राणी नागलांबिका द्वार। विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूनं त्या आग्नेय दिशेला एक बांधकाम दिसते। ते म्हणजे आग्नेय दिशेला असल्यामुळे ते किचन म्हणजे स्वयंपाकगृह आणि त्या किचनच्या बाजूला हे जे पिल्लर्स असलेली एक इमारत दिसते ते म्हणजे भोजनगृह। या ठिकाणी पंगत बसण्याची किंवा लोकांना जेवण्याची व्यवस्था केली जायची। त्यानंतर समोर जो दिसते तो म्हणजे कल्याण मंडपम
राजशाही घराण्यातल्या लोकांचा विवाह होण्याची जागा आणि मध्यात जे दिसते ते मुख्य मंदिर म्हणजे विजय विठ्ठल मंदिर आणि त्याच्यानंतर इथलं आकर्षण आहे विठ्ठल मंदिराचं ते म्हणजे स्टोन चॅरियॉट आणि त्यानंतर ह्या बाजूला जो दिसतो तो भजन मंडप आहे. अशा ह्या सगळ्या इमारती त्यानंतर मागच्या बाजूला पण काही मंडप आपल्याला आहेत आणि काही मंदिर आहेत तर त्या असा हा एकंदरीत सर्व विठ्ठल मंदिराचा परिसर आहे. विठ्ठल मंदिराच्या समोर आपल्याला पंचपीठ दिसत आहेत त्यातील पहिले म्हणजे तुलसी वृंदावन. त्यानंतर लागतो एक मोठा ओटा. यावर पूर्वी दीपस्तंभ होता. तो आक्रमणाच्या काळात पाडला असावा. त्यानंतरचा हा ओटा म्हणजे प्रसाद पीठ. देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर त्यातील भात या ओट्यावर पक्ष्यांसाठी ठेवला जात असे. हे चौथे पीठ आहे ते म्हणजे होमकुंड. आणि सर्वात शेवटचे व महत्वाचे म्हणजे या परिसरातील आकर्षण असलेला जगप्रसिद्ध असा संपूर्ण दगडातून निर्माण केला गेलेला रथ म्हणजेच स्टोन चॅरियॉट. स्टोन चॅरियॉटच्या अगदी समोर आपल्याला विठ्ठल मंदिर दिसेल. विठ्ठल मंदिराचा समोरचा जो आहे हा सभामंडप आहे आणि या सभामंडपाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी नृत्य केल्या जायचं आणि त्या नृत्यामध्ये जे म्युझिक वाजवलं जायचं ते दगडाच्या पिल्लरमध्ये वाजवलं जायचं. ह्या ठिकाणी ते दगडाचे पिल्लर वाजून वाजून खराब झाले, क्रॅक झाल्यामुळे आता ह्या मंदिरामध्ये आपल्याला जाता येत नाही. हे आहे विठ्ठल मंदिराचे उत्तरेकडील प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारासमोरील खांबावर रामायणातील प्रसंग कोरलेले दिसतात. वरच्या या शिल्पात रावणाचा मुलगा इंद्रजीत युद्ध करताना दर्शविलेला आहे. त्या खाली दिसतो तो म्हणजे झोपलेला कुंभकर्ण. त्याच्या अंगावरून प्राणी जात आहेत तरी तो उठत नाही असे हे शिल्प आहे. सर्वात खालच्या शिल्पात हनुमान लंका जाळत असल्याचे या शिल्पामध्ये दर्शविलेले आहे. आता आपण आलो आहे मंदिराच्या समोरच्या भागात विठ्ठल मंदिराच्या. या ठिकाणी आपल्याला रंगसंग आणि इथून पुढे समोर जे आहे ते आहे विठ्ठल मंदिर. विठ्ठल मंदिराच्या समोरील मंडप अतिशय देखणा असून तो अनेक खांबावर तोलून धरलेला आहे. या मंडपाच्या समोरच गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या भोवताल भुयारी प्रदक्षिणा मार्ग असून हा मार्ग अंधारातून मार्ग काढत जावा लागतो. पूर्वीच्या काळी हा मार्ग राजघराण्यातील महत्वाच्या लोकांसाठी वापरला जात असे. मंदिराच्या भोवताल एक परिक्रमेचा मार्ग आहे ज्याला एकीकडून खाली उतरावं लागतं आणि दुसरीकडून वर येता येतं. हा संपूर्ण परिक्रमा एक दोन मिनिटात पूर्ण होते पण सध्या त्यामध्ये अंधार असल्यामुळे आपल्याला तास घेऊन जावं लागते. सभागृहातील खांबावर वेगवेगळी शिल्प असून यातील हे एक शिल्प विदेशी नर्तक जोडप्याचे आहे. यातील ही स्त्री डफ वाजवून नृत्य करीत आहे तर पुरुषाच्या हातात मखमली झाडू असून ते रिंगण घेऊन नाचत आहे अशी या शिल्पात दिसते. विठ्ठल मंदिराच्या दक्षिणेकडच्या दारातून बाहेर आल्यानंतर आपल्याला ह्या बाजूला एक मोठा शिलालेख दिसतो. जुन्या कन्नडी भाषेत केलेला हा शिलालेख आहे आणि यामध्ये ह्या मंदिराविषयी आणि मंदिराच्या समोर जो व्यापार चालायचा त्याविषयी सर्व विस्तृत माहिती दिली आहे. हे बघता येईल आपल्याला जवळून इकडे पण शिलालेख दाखवलेले आहेत. तर असे भरपूर सगळ्या शिलालेखातून आपल्याला ह्या सगळ्या मंदिराची आणि इथल्या व्यापाराची माहिती मिळते. विठ्ठल मंदिराचा सर्वात महत्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेला भाग म्हणजे दर्शनी भागातील म्युझिकल पिल्लर असलेला रंगमंडप. हा मंडप चार भागात विभागलेला असून या मंडपाच्या मुख्य दगडी खांबामध्ये बारीक बारीक खांब कोरलेले असून यातील 56 खांब हे म्युझिकल पिल्लर आहेत. या दगडी खांबांना वाजवल्यास वेगवेगळ्या वाद्यांचे स्वर निर्माण होतात. पूर्वीच्या काळात नृत्याच्या वेळी हे खांब वाजवून संगीत दिले जात असे. आज या मंडपातील प्रवेश बंद करण्यात आला आहे. या परिसरातील सर्वात महत्वाचे स्मारक आहे ते म्हणजे स्टोन चॅरियॉट अर्थात दगडात कोरलेला गरुड रथ.
या स्मारकाचा फोटो 50 रुपयाच्या नोटेवर छापल्यापासून या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. अशा या प्रसिद्ध अशा स्टोन चॅरियटची माहिती व त्याचा इतिहास आपण पुढील भागात स्वतंत्र व्हिडिओमधून जाणून घेऊया.